ढाई सौ निकाल रही है, ये किसका निकालो, ये किसका, कम्युनिस्ट पक्षातर्फे शहरातील जे टिपू सुलतान चौक आहे त्या टिपू सुलतान चौकाची जी आहे तर आज दुरवस्था झालेली आहे। दुरवस्था झाल्यामुळे जे आहे तर सिल्लोड शहरातील जे टिपूप्रेमी लोक आहे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे तर असंतोष आहे। टिपू सुलतान चौकाचे जे आता सुशोभीकरण करून त्या ठिकाणी टिपू सुलतानचे स्मारक आणि त्या भागामधील जे आव्हाना रोड आहे त्या आव्हाना रोडवर जे आता टिपू सुलतान प्रवेशद्वार बांधावे नगर परिषदेने, यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, हमाल युनियन, ऑल इंडिया यूथ फेडरेशन, किसान सभा, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन यांच्यातर्फे जे आता आज भगतसिंग चौक इथे चौकशी मोहीम राबवण्यात आलेली आहे। आणि ही चौकशी मोहीम जी आहे तर 15 जून ते 1 जुलैपर्यंत चालणार आहे। आणि यामध्ये जे आहे तर पूर्ण शहरामध्ये जे आहे तर आमचे कार्यकर्ते जे तर घरी जे तर एकाएकाचे घरी जाऊन जे आहे तर सर्वांचे जे तर स्वाक्षर घेणार आहे। आणि हे स्वाक्षऱ्याची मोहीम संपल्यानंतर जे तर आमचं शिष्टमंडळ जे आता सिल्लोड नगर परिषदेचे मुख्याधिकारी असतील किंवा नगराध्यक्ष मॅडम असतील यांना भेटणार आहे। सिल्लोड शहरामध्ये जे मुख्य चौक आहे, मुख्य रोड आहे, त्या मुख्य रोडावर जे आता अनेक महापुरुषांचे जे आहे तर नामफलक आहे आणि याच्या नावाने जे आता चौक आहे तर त्या चौकांची जे आता आज रोजी जे आता दुरवस्था झालेली आहे। तर सर्वच महापुरुषांचे चौकाचे जे सुशोभन करण्यात यावे कारण की येणाऱ्या पिढीला जे आहे तर या महापुरुषाबद्दल जे आहे तर काही माहिती हवी, त्याचे इतिहास कळायला पाहिजे, यासाठी आज या महापुरुषांच्या चौकांचं जे आता सुशोभीकरण झालं पाहिजे, यामुळे येणाऱ्या पिढीला यांचे जे आता इतिहास कळेल। आज ज्या प्रकारे जे आहे तर महापुरुषांच्या नावाने जे आहे तर उदोदो केलं जात आहे आणि महापुरुषांचे जे मोठा इतिहास सांगून जे तर समाजामध्ये तेर निर्माण केले जात आहे, यासाठी जे तर त्या चौकाचा जे स्मारक झाला आणि त्यासाठी जे तर ज्या मोठ्या प्रमाणावर जे तर लोकांना मध्ये जे तर याचा खरा इतिहास कळेल आणि टिपू सुलतानचा खरा इतिहास बी जे तर लोकांपर्यंत पोहोचेल, यासाठी सिल्लोड नगर परिषदेने जे आहे तर आज रोजी जे टिपू सुलतान चौकाचे जे आहे तर दुरुस्त झालेली आहे ते दुरुस्त दूर करून त्या ठिकाणी चौकावर जे तर चौकाचे सुशोभीकरण करून त्या ठिकाणी स्मारक आणि त्या भागामध्ये जे तर मोठे प्रवेशद्वार जे तर नगर परिषदेनं बांधावे अशी जे आता भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आम्ही त्यांना मागणी करतो।